मित्रांनो, तुम्ही कधी कधी असा विचार केला असेल की मित्रांनो, आपण एखादी मूवी किंवा सिरियल जर पाहिलं तर मित्रांनो, जर एकदाच पाहिलं तर मित्रांनो आपल्या खूप वेळ लक्षात राहतो, खूप काळापर्यंत लक्षात राहतं. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा अभ्यास करतो तर मित्रांनो लगेच विसरून जातो. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो मूवी आणि सिरियल लक्षात राहण्यामागचं कारण काय असतं. त्यामध्ये मित्रांनो प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे, प्रत्येकाचे चेहरे वेगळे आहेत, सॉंग्स आहेत मित्रांनो, हिरो हिरोईन्स डायलॉग वगैरे असल्यामुळे मित्रांनो आपले मूवी आणि सिरियल लगेच लक्षात राहतात. परंतु मित्रांनो, अभ्यास करताना आपल्याला एका पुस्तकामध्ये फक्त टेक्स्ट आणि फोटोज दिसतात. मग मित्रांनो, हे लक्षात राहण्यासाठी मित्रांनो आपले ब्रेन जास्त वेळ लक्षात ठेवत नाही. आणि मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो एक फॉर्म्युला आहे, तो मित्रांनो ह्या ओडीमध्ये मित्रांनो तुम्हाला घेऊन आलेला आहे. जर मित्रांनो 90% मुलांना स्टडी फॉर्म्युला माहित नाही, एक परफेक्ट टेक्निक आहे मित्रांनो अभ्यासाची. जर मित्रांनो ते जर तुम्ही फॉलो केली, जर तुम्ही एक एव्हरेज स्टुडंट असाल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच टॉपर बनेल. तर मित्रांनो, ती खूपच इझी टेक्निक आहे, मित्रांनो खूप इझी फॉर्म्युला आहे मित्रांनो. त्यामध्ये काही स्टेप्स दिलेले आहेत, ते मित्रांनो खूपच इझी आहेत. चला मग मित्रांनो आपण पाहिजे आपला फॉर्म्युला कोणता आहे. तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा पण मित्रांनो तुम्ही एखादा टॉपिक एखादा चॅप्टर अभ्यासायला घेता, त्यावेळेस मित्रांनो तुमची जी फर्स्ट स्टेप असणार आहे ती अशी असणार आहे की तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा चॅप्टरचं नाव पाहायचं आहे. मित्रांनो चॅप्टरचं नाव पर्यंत मित्रांनो त्यातील चॅप्टर मधील फोटोज पाहिजेत, हेडिंग्स पाहिजेत, सब हेडिंग्स मित्रांनो सर्व काही जे चॅप्टर मध्ये दिलेलं आहे ते एकदा पाहून घ्यायचं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला यावरून काय समजणार आहे की या चॅप्टर मध्ये नक्की काय दिलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही या चॅप्टर मधून काय शिकणार आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ओव्हरऑल एका प्रकारे मित्रांनो तुम्हाला एका चॅप्टरचा सर्वे करायचा आहे. मित्रांनो ही तुमची फर्स्ट स्टेप असते तुम्हाला सर्वे करायची. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमची सेकंड स्टेप कोणती असणार आहे. तर मित्रांनो तुमची सेकंड स्टेप असणार आहे ती अशी असणार आहे, ज्यावेळेस मित्रांनो तुमचा सर्वे होऊन जातो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे आहेत. मित्रांनो तुम्ही ते स्वतः बनवू शकता. मित्रांनो जे तुम्ही हेडिंग्स सब हेडिंग्स जे वाचलेले आहेत चॅप्टरचे ते मित्रांनो तुम्ही क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करू शकता. परंतु जर मित्रांनो तुम्हाला स्वतः क्वेश्चन बनवता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं, मित्रांनो चॅप्टरच्या शेवटी जायचं आणि जे चॅप्टर मध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत ते मित्रांनो तुम्हाला एकदा रीड करायचे, समजून घ्यायचे आहेत. मित्रांनो काही मुलं काय करतात, पहिल्यांदा चॅप्टर अभ्यासतात आणि त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन कडे जातात. परंतु आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा क्वेश्चन कडे जायचे नंतर आपल्या चॅप्टर कडे यायचे. तर मित्रांनो आपली सेकंड स्टेप होती क्वेश्चन तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो थर्ड स्टेप कोणती आहे. मित्रांनो आता तुमची जी थर्ड स्टेप असणार आहे ती मित्रांनो असणार आहे रीडिंग. तर मित्रांनो तुम्हाला आता चॅप्टर रीड करायचं आहे. तुम्ही मित्रांनो सर्वे केला, क्वेश्चन्स केले, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे माहित असणार आहे की या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट काय असणार आहे. जे मित्रांनो तुम्ही क्वेश्चन्स केलेले आहेत ते मित्रांनो त्याचे आन्सर्स मित्रांनो तुम्हाला आता रीड करताना मित्रांनो शोधायचे आहेत. त्यांना अंडरलाईन करायचं आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्सला सुद्धा अंडरलाईन करायचे. आणि हो मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट जे आहे ते तुम्हाला अगोदरच माहित झालेले असणार ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स केलेले असणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुमचे जे रीडिंग आहे ते 100% कॉन्सन्ट्रेटिंगली आणि मित्रांनो इफेक्टिव्हली होणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला रीडिंग करताना 100% कॉन्सन्ट्रेट करायचे आणि जे इम्पॉर्टंट पॉइंट आणि जे मित्रांनो क्वेश्चन आहेत त्याला अंडरलाईन करायचे. ही होती मित्रांनो तुमची थर्ड स्टेप. आता आपण जाऊया आपल्या फोर्थ स्टेप कडे. मित्रांनो आपली जी फोर्थ स्टेप असणार आहे ती मित्रांनो आहे रिसाइट. तर मित्रांनो रिसाइट करणे म्हणजे नक्की काय करणे, ज्यावेळेस मित्रांनो तुमचा चॅप्टर रीड करून होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, मित्रांनो जे तुमचं पुस्तक आहे ते मित्रांनो एकदा बंद करायचं आहे. आणि मित्रांनो जे तुम्ही शिकलेला आहात, जे चॅप्टर मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे, ते मित्रांनो स्वतःची स्वतःलाच ऐकवायचं आहे. किंवा मित्रांनो असा फील घ्यायचा आहे की तुम्ही दुसऱ्याला शिकवत आहात, टीचिंग करत आहात. ज्यावेळेस तुम्ही असं करणार आहे त्यावेळेस तुमचं काय मित्रांनो काही ना काही गोष्टी विसरल्या जाणार आहेत. ज्यावेळेस मित्रांनो तुमचं काही विसरेल त्यावेळेस डबल तुम्हाला चॅप्टर मध्ये यायचं, पुस्तक उघडायचं आणि पाहायचंय आणि डबल मित्रांनो तुम्हाला रिसाइट करायचंय. म्हणजे मित्रांनो रिसाइटची प्रोसेस तुम्हाला चालू ठेवा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमची जी फिफ्थ स्टेप असणार आहे त्यांची काय असणार आहे. मित्रांनो तुमची जी फिफ्थ स्टेप असणार आहे ती मित्रांनो अशी असणार आहे की तुम्हाला मित्रांनो आता चॅप्टरचा रिव्ह्यू करायचा आहे. मित्रांनो रिव्ह्यू करायचा आहे म्हणजे मित्रांनो नक्की काय करायचं. आता मित्रांनो तुमचं रीड करून झालं, रिसाइड करून झालं, क्वेश्चन्स केलं, मित्रांनो तुम्ही सर्वे केला, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो रिव्ह्यूमध्ये तुम्हाला चॅप्टरच्या नोट्स बनवायचे आहेत. मित्रांनो नोट्स बनवताना ही काळजी घ्यायची तुमचे मित्रांनो तुम्ही नोट्स पुस्तक उघडे ठेवून बनवायचे आहेत, जेणेकरून तिथं मित्रांनो एकही इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा मिस नाही होणार आहे. आणि मित्रांनो नोट्स एवढे इफेक्टिव्ह बनवायचे आहेत, ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला डबल अभ्यास करावा लागणार असेल चॅप्टरचा, त्यावेळेस मित्रांनो चॅप्टरचा अभ्यास न करता जर तुम्ही नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही मित्रांनो 100% कंप्लीट झाला पाहिजे चॅप्टर. अशा प्रकारचे तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. नोट्स मित्रांनो खूप इफेक्टिव्ह असले पाहिजेत आणि मित्रांनो तुम्हाला नोट्स कंटिन्युअसली रिवाइज करत राहायचे. तर मित्रांनो ह्या होत्या आपल्या फिफ्थ स्टेप्स, ज्यामध्ये जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच जर मित्रांनो तुम्ही एखादा एव्हरेज स्टुडंट असाल तर नक्कीच टॉपर बनू शकता आणि मित्रांनो तुम्ही एक्झाममध्ये इझिली लिहू शकता. तर मित्रांनो या फिफ्थ स्टेप्स नक्कीच फॉलो करा. आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडासाठी इम्पॉर्टंट वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करू जरूर करा. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.